मिरज तालुक्यातील बेडगे तेरेवेरी गजराज कला क्रीडा आणि सांस्कृतिक मंडळाच्या वतीने गजराज भूषण पुरस्कार सोहळा आणि लावणीचा कार्यक्रम आयोजित केला होता। या ठिकाणी लावणी पाहण्यासाठी लाखो लोक जमा झाले होते। मात्र या कार्यक्रमाच्या बाहेरील बाजूस कार्यक्रम संपल्यानंतर दत्तात्रय विलास ओमासे या व्यक्तीचा मृतदेह संशयास्पद स्थितीत आढळून आला। त्याच्या डोक्याला मार बसल्यामुळे मयत झाला असल्याचे समजते। मात्र लावणी कार्यक्रमाच्या बाहेर मृतदेह सापडल्याने चर्चेला उधाण आले आहे। मिरज ग्रामीण पोलिसात मात्र आकस्मिक मृत्यूची नोंद असल्याचे समजते।